भाजपचे नेते राम कदम आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। राम कदम जी आपलं स्वागत आणि ही अटक महत्त्वपूर्ण समजली जाते आहे याबद्दलची आपली पहिली प्रतिक्रिया। या बाबतीमध्ये आमचे पक्षाचे नेते अतुल भातखळकर जी म्हणाले ते खरं आहे की अनिल देशमुखांची अटक करून हे प्रकरण संपत नाही। आमची ही लढाई कोणी एका व्यक्तिविशेषाच्या विरोधातली लढाई नाही, आमची ही लढाई भ्रष्ट त्याच्यामुळे मुंबई सारख्या शहरातून 100 कोटी रुपये 5 वर्षाचा हिशोब केला तर 6,000 कोटी आणि पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर किती लाख कोटी आणि सगळी जर खाती काढली तर असं लक्षात येतं महाराष्ट्रातील 3 पक्षाचं सरकार आहे का नोटा छापण्याचा कारखाना आहे। म्हणजे जनतेला लुटायचं कोणत्या स्तरापर्यंत जाऊन हे लुटतात याची कल्पना करा आपण। तर त्याच्यामुळे हे येणारे पैसे त्या पैशाचे मालक कोण होते देशमुखांच्या वर, वाटेकरी कोण कोण होते, 3 पक्षातले कोण बडे नेते आहेत, त्या नेत्यापर्यंत किती किती पैसे पोहोचले, नाही हा भ्रष्टाचाराचा जनतेचा पैसा आहे। तर त्याच्यामुळे जोपर्यंत ते तुरुंगात जात नाहीत तोपर्यंत ही लढाई चालू राहील। पण दुर्दैव या गोष्टीचं वाटतं की यांनी एकही खातं सोडलं नाही। म्हणजे कोरोना काळामध्ये जनतेचं सोडा पण इथे पोलिसांना 750 रुपये बोनस देत आहेत आणि स्वतः मात्र अब्जावधी रुपयाची कोट्यवधी रुपयाची वसुली करतायत हे समोर येत आहे। त्याच्यामुळे अनिल देशमुखांचे मालक आणि त्यांचे वाटेकरी जोपर्यंत तुरुंगात जात नाहीत तोपर्यंत आमची ही लढाई चालू राहील। एकदा स्पष्टपणे तुम्ही सांगून टाका त्यांचे मालक कोण आहेत आणि तुम्हाला कोणाला तुरुंगात पाठवायचं आहे राम कदमजी। नाही जे जे आता दर महिन्याला 100 कोटीचा मी हिशोब सांगितला तुम्हाला 5 वर्षाचे 6,000 कोटी फक्त मुंबईतून, मग पुणे आहे, नाशिक आहे, नागपूर आहे, कोल्हापूर आहे, अनेक शहर आहेत, पूर्ण महाराष्ट्र आहे आणि हे झालं गृह खातं। मग याची अनेक खाती आहेत त्या सगळ्या खात्यांची पण वसुली चालू आहे का? 1 महिना झाला आपण पाहतोय कशा पद्धतीनं ड्रग माफियांचंही हे समर्थन करतायत, त्यांना पाठिंबा दिल्यासारखं वागतायत, काय कारण आहे? त्या ड्रग माफियांकडून पण तुम्हाला काही हप्ते येत आहेत का? त्याच्यामुळे अशा प्रकारची शंका येणं स्वाभाविक आहे। आणि आलेल्या दिवसापासून आता मी देखील 3 टर्मचा आमदार आहे, ज्या गोष्टी पाहतोय त्या गोष्टी इतक्या दुःखदायक आहेत की निधी देण्याचे पैसे सुद्धा काही मंत्री घेत आहेत 10-10, 15-15% अशा प्रकारची बातमी समोर येते, हे खरं आहे का? कॉन्ट्रॅक्ट जे आपण देतो डेव्हलपमेंटच्या कामांचं त्या कॉन्ट्रॅक्टरकडून 20-25, 25% घेतले जातात, हे खरं आहे का? तर त्याच्यामुळे जनतेच्या पैशाची प्रचंड लूट सुरू आहे आणि ही जी लूट आहे लुटा छापण्याचा कारखाना अशा पद्धतीत ही महाराष्ट्राची जनता हे उघड्यावळ्याने पाहते जसं मी मगाशी उल्लेख केला। आता आपण पहा की राष्ट्रवादीचे फक्त महेश तपासेजी वगळता दुसरे कुणीही प्रवक्ते राष्ट्रवादीला डिफेंड करायला टीव्हीवर येत नाहीत, पण कुठल्या तोंडाने येणार? कारण एकही क्षेत्र यांनी असं ठेवलं नाही की जिथे यांनी लुटायचं जनतेला बाकी ठेवलंय। एसटी कामगारांच्या आत्महत्या होतात याची या सरकारला चिंता नाही। पोलिसांचे कोरोना कालखंडात त्यांनी पगार कापले लाजा वाटले पाहिजे त्या सरकारला। पोलिसांचे पगार कापता तुम्ही, पोलिसांना दिवाळीत तुम्ही 750 रुपये बोनस देता। म्हणजे आम्ही 3 पक्ष आहोत, आमच्याकडे आकडा आहे, तुम्हाला काय करायचं ते करा, वाटेल तशी आम्ही लूट करू या अहंकाराच्या गर्वाच्या भावनेने हे वागत आहेत। महाराष्ट्राच्या जनतेने याला कधी माफ करू नये। राम कदमजी तुम्ही असेच आपल्यासोबत जोडलेले राहा। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत महेश तपासे जोडले गेलेले आहेत। महेशजी, राम कदम यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण ऐकली असेल, त्या प्रतिक्रियेला तुमचं उत्तर। राम कदम साहेब सातत्याने गेल्या वर्ष 2 वर्षापासून त्यांच्या पक्षाची भूमिका हे टीव्ही चॅनलवर मांडतायत आणि त्यांनी जे आरोप केले हे महाविकास आघाडी सरकारवर आरोप केलेले आहेत, व्यक्तिगत 3 पक्षांवर केले, त्यांच्या काही नेत्यांवर केले आणि हे आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत असं आमचं स्पष्ट मत आहे। ठीक आहे, आरोप करणं त्यांचा अधिकार आहे, ते विधिमंडळाचे सन्माननीय सदस्य आहेत, परंतु आरोपाच्यावर म्हणजे आरोप करून फक्त भागत नाही, त्याला कोर्टाची साक्ष लागते, त्याला जजमेंट लागते आणि त्याच्यानंतर जो ज्याच्यावर आरोप करण्यात आले
त्याला त्या ठिकाणी शिक्षा होते. भुजबळ साहेबांवर काही वर्षापूर्वी अशाच पद्धतीने भयंकर मोठे आरोप करण्यात आले, घोटाळा केला, महाराष्ट्र सदनमध्ये घोटाळा केला, अंधेरी आरटीओच्या ह्याच्यामध्ये बांधकामामध्ये घोटाळा केला आणि मोठा वापर त्या ठिकाणी झाला. त्याच्यानंतर त्यांनाही वर्ष दोन वर्ष जवळपास अटक झाली आणि सत्य काय ते शेवटी जनतेच्या समोर आलं. अनिल देशमुखांच्या संदर्भामध्ये देखील अशाच पद्धतीचे आरोप झाले. आयक्यू गोष्टीवर म्हणजे हे मी पैसे दिले आणि मी पैसे घेतले असं त्यातला म्हणणारा कोण नाही, अमुक अ ने अमुक ब ला सांगितलं अशा फिर्यादीचा आरोप आहे. फिर्यादीने स्वतः ऐकलं का माहित नाही, फिर्यादीला कोणीतरी सांगितलं की असं असं चाललंय. बरं, त्याच्यामध्ये फिर्यादी कुठे असं तपास घ्यायचा प्रयत्न केला तर फिर्यादीचा आज पत्ता नाही. आणि ज्या काय व्हॉट्सअप चॅटच्या संदर्भातला उल्लेख केला जातो ते व्हॉट्सअप चॅट आता कायद्याच्या आधार, त्याला किती कायद्याचा आधार आहे ह्याच्यावर स्वयंस्पष्ट सुप्रीम कोर्टाने त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ठीक आहे आज एक मेंटल हॅरॅसमेंट होणार, पॉलिटिकली थोडे बदनामी होणार, हा ही प्रोसेस चालूच आहे. परंतु कायद्याचा आधार घेऊन जेव्हा ट्रायल सुरू होईल, आता समजा आज अटक झाली तर उद्यापासून समजा बेल होईल, त्याच्यावर बेल अपोज करतील, नंतर त्याला व्यवस्थित सेशन्स कोर्टाची ट्रायल सुरू होईल. जेव्हा ट्रायल सुरू होईल त्याच्यातनं दूध का दूध पाणी होईल. शेवटी कोर्टाची जी न्यायिक प्रक्रिया आहे ही काय राजकारणासारखी नाही. राजकारणामध्ये आरोप करणारे असतात, आमिष दाखवले असतात, मतदारांना वेगळं सांगणारे असतात, राज्यासाठी अमुक करू सांगणारे असतात, पण वास्तविक जेव्हा पाच वर्ष तुमची सरकार काम करते तेव्हा त्याचा जो जे तुमचे काम असले ते पुढच्या निवडणुकीमध्ये दिसत असत. तसं कोर्टामध्ये आरोप करणे हा एक भाग झाला आणि आरोप केल्यानंतर ते आरोप कायद्याच्या चौकटीमध्ये पुराव्यासोबत हे सिद्ध करावे लागतात आणि त्याच्यामध्ये आमची खात्री आहे की ह्या सगळ्या आरोपांना हे आरोप पॉलिटिकली मोटिवेटेड असल्यामुळे हे आरोप सिद्ध होणार नाहीत. आणि जेव्हा कधी मी आज म्हणत नाही उद्याची उद्या, परंतु जेव्हा कधी ठीक आहे थोडी मेंटल हॅरॅसमेंट देशमुख कुटुंबियांना होईल, परंतु जेव्हा कधी हे ट्रायल सगळं सुरू होईल या ट्रायलमधन निर्दोष अनिल देशमुखांची सुटका होईल. महेशजी, राम कदम यांनी असं सांगितलं की यास आणि त्याच्यासोबतच अतुल भातखळकर किंवा एकूणच भाजपच्या वतीनं असं सातत्यानं सांगण्यात येत आहे की अनिल देशमुख हे फक्त प्यादा आहेत, यांचे मास्टर माइंड वेगळे आहेत, आता कारवाई तिथपर्यंत जाणार आहेत. आपल्याला त्यांचा रोख लक्षात आला असेल, यावर आपलं उत्तर. मास्टर माइंड कोण आहे ह्याच्या आधी देखील मुंबईतल्या एका मोठ्या अधिकाऱ्यांनी मास्टर माइंड अमुक आहेत तमुक आहेत असं काही बोलले, कोण म्हणून ट्रक बोर्ड पुरावा आणतो, कोण म्हणून दाऊदचं असतं का, त्यांना अमुक अमुक कळलं आरोप करा. राजकारणामध्ये आरोप करणं प्रत्यारोप करणं हा एक तुमचा भाग आहे, ते जरूर आपण करावा. परंतु काही गोष्टी ज्या प्रूव्ह करायला लागतात कायद्याच्या शेवटी, राम कदमला वाटलं की महेश सपाचे शिक्षा करायची ते करू शकतात का, मला वाटलं त्यांना शिक्षा करायची ना करू शकतात का, आम्ही एकमेकांना शिक्षा करू शकत नाही, आम्ही आरोप करू शकतो, परंतु त्या आरोपाला कायद्याची धार असणे, पुराव्याची धार असणे, त्याच्यानंतर न्यायिक प्रक्रियेतनं तुम्हाला शिक्षा मिळणं किंवा तुमचं ऍक्विटल होणं हे न्यायिक प्रक्रिया आहे. ह्याच्यामध्ये राम कदम साहेब काही करू शकत नाही की मी काय करू शकत नाही. ज्यांनी आरोप केले आज ते समोर आले पाहिजे, त्यांनी पुरावा दिला पाहिजे, त्यांनी म्हटलं पाहिजे. आणि ज्याच्या संदर्भामध्ये हा सगळा विषय झाला तो व्यक्ती कुठे आहे, तो व्यक्ती ऑलरेडी गजाआड आहे. म्हणजे मी माझ्यांचं बोलतो, ती व्यक्ती गजाआड आहे. आता राम कदम माझे मित्र आहेत, माझे बंधू, ते बोलतील की तुम्ही त्याला फार डिफेंड करत होता. अहो, जेव्हा विधिमंडळाचं अधिवेशन चालू असतं राम कदम साहेब, तुम्हाला माहिती आहे राज्याच्या गृहमंत्र्याला, राज्याच्या मुख्यमंत्र्याला, राज्याच्या डेप्युटी सीएमला हे रोज एसआयडीची ब्रीफिंग, मुंबई सीपीची ब्रीफिंग, डीजी इंटेलिजन्सची ब्रीफिंग रोज चालू असते. त्याने सांगितलं ह्या आरोपांमध्ये काय तथ्य नाही, असं काय नाही, काय नाही, काय नाही. ते जे त्यांनी सांगितलं परमवीर सिंग साहेबांनी, तेच गृहमंत्र्यांनी विधानभवनात सांगितलं, तेच मुख्यमंत्र्यांनी विधानभवनात सांगितलं. आणि आता हे स्पष्ट होत आहे की तुमच्या नाकाखाली तुमच्या कार्यालयामध्येच चुकीचे प्रकार चालत होते. त्याच्यामुळे एनआयचा देखील कुठेतरी हा जो हुका यंत्र आहे हा त्यांच्याकडे पण जातच आहे ना. आज जी व्यक्ती आरोप करते ती व्यक्ती आज समोर येत नाही, म्हणजे कुदरत तुम्ही कुस्तुबे दाल में काला है. महेशजी, या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे पुरावे, न्यायिक प्रक्रिया, ह्या सगळ्या गोष्टी एकीकडे जरी असल्या तरी आज घडलेली जी घडामोड आहे, अर्थात मध्यरात्री घडलेली जी घडामोड आहे, अटकेची कारवाई, या संबंधाने आपली प्रतिक्रिया, एकूणच आता कार्यकर्त्यांमध्ये आणि पक्षामध्ये कसं वातावरण आहे, येत्या काळात कशा पद्धतीने याला तुम्ही सामोरे जाणार आहात?
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या संदर्भामध्ये त्यांनी जी क्रूज पार्टीवर धाड टाकली त्याच्यातनं जे त्यांनी पंच उभे केले त्या पंचांच्या संदर्भामध्ये आक्षेप आम्ही घेतला. धाडीवर किंवा ड्रग्जचा बिमोड करण्यासाठी एनसीबीच्या कारवाईवर कधीच आक्षेप आम्ही घेतलेला नाही. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो देशातली प्रीमियर संस्था आहे. गेले 35 वर्ष एनडीपीएसचा कायदा मला 1986 पासून देशामध्ये लागू आणि अतिशय चांगलं काम त्यांनी केलं. आक्षेप कशावर होता, पदावर बसून जर काही चुकीच्या पद्धतीने घडत असेल त्या गोष्टीवर आक्षेप होता. म्हणून गणेशजी शेवटी भाजपचा कार्यकर्ता निघाला, आज कुठे कुणाला माहित नाही. केपी गोसावी ह्याला पुणे पोलिसांनी पकडले आणि प्रभाकर सैल नावाचा व्यक्ती यांनी खुद्द मान्य केलं की मी केपी गोसावीचा अंगरक्षक होतो. माझ्या खोट्या सह्या, माझ्या खोट्या सह्या ह्या कागदावर घेण्यात आल्या. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनी आम्हाला सांगितलं देखील नाही आमच्या सह्या कशावर घेतल्या जातात. हे तर सोडा, आता ही तर ताजी केस आहे. त्याच्यानंतर कांबळे नावाचा एक पंच, हेने देखील अशाच पद्धतीने फिर्याद दाखवली. म्हणजे आज तुम्ही जेव्हा एखादा धाड टाकता जी यंत्रणा असेल, मग ती पोलीस असेल, एनसीबी असेल, ईडी असेल, तुम्ही शेवटी तुमचा जो विटनेस असेल तो विटनेस उद्या हॉस्टाईल होणार नाही. किंवा तो विटनेस खमक्या आहे किंवा त्याचा मॉरल कॅरेक्टर, सोशल स्टँडिंग त्याची योग्य आहे ह्याच्यावर आपण काय अभ्यास करणार आहे की नाही. आणि बाकीच्या नंतर सगळ्या गोष्टी उलगड आल्या, काही आल्या, सगळ्या जाती प्रमाणपत्राच्या संदर्भात असेल, मग ह्याच्यात ना कुठेतरी पळवाट व्हावी. जेव्हा अनिल देशमुख काल ईडीच्या कार्यालयात गेले आम्हाला काल 100% आम्हाला खात्री होती की आज ते काही घरी जाणार नाही. भाजपच्या नेत्यांनी मला तर ट्विट पण केलं होतं की आज ते स्वतःच्या गाडीने गेले, आता बाहेर कुठल्या गाडीने निघतात हे आपण बघू. त्याच्यामुळे आम्हाला माहिती होतं की नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो वरनं फोकस हा हलवण्यासाठी उद्याच्या 4-6 दिवस अशा राम कदमजी महेश तपासे जे म्हणतायत त्याला आपलं उत्तर. मागची काही दिवस महेशजी पक्ष म्हणून सरकार म्हणून चांगली बाजू मांडण्याचा प्रयत्न करतात पण दुर्दैवानं सत्य त्यांच्या बाजूला नाही. आता मी मुद्देसूद 2-3 प्रकरणं सांगतो. मुळामध्ये काल माजी गृहमंत्र्यांनी ईडी समोर जाणं हे त्यांनी काल जायचं हे त्यांनी स्वतः ठरवलंय. कारण ईडीने तर त्यांना याच्या आधी 6 वेळा समन्स दिलेत. मागचे 5-6 महिने वेगवेगळ्या न्यायपालिकांमध्ये जाऊन त्यांनी प्रयत्न केले. जेव्हा सगळ्या ठिकाणी नकार आला तर त्याच्यामुळे नाईलाज असतो कालच्या दिवशी जायची ही तारीख कुणी ठरवली आहे ही स्वतः माजी गृहमंत्र्यांनी ठरवली. तर त्याच्यामुळे एनसीबीचा फोकस इकडे यावा हे जे विधान ते प्रवक्ते म्हणून करतायत त्या विधानामध्ये सत्य नाही हा पहिला भाग. दुसरा भाग, एनसीबीमध्ये शीतू देशामध्ये कोणाची होते एकदा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर आपण खरंच जा आणि या महाराष्ट्राच्या 3 पक्षांना दाखवा. पूर्ण भारतभरात जगभरामध्ये जे भारतीय परदेशात राहत आहेत त्यांच्यापासून सर्वत्र या 3 पक्षांना दलालीचा पक्ष, वसुलीचा पक्ष, ड्रग माफियांचं समर्थन करणारा पक्ष अशा प्रकारची ज्या लोकांचा राजकारणामध्ये संबंध नाही ते सुद्धा छीतू करतात. आता नवाब मलिकांनी जरूर पत्रकार परिषद घ्यावी, त्यांचा तो अधिकार आहे. माणूस एक पत्रकार परिषद घेईल, 2 घेईल, दररोज घेईल का? आणि दररोज घेतल्याच्या नंतर काय सांगेल त्या अधिकाऱ्याची बायको, त्यांचे वडील, त्यांची बहीण. आता तर काल तर देवेंद्रजींच्या धर्मपत्नींपर्यंत गेले. म्हणजे पत्रकार परिषदेचा एक जबाबदार मंत्री किती स्तर खाली आणतो. आणि ईडी एनसीबीची ड्रग माफियांच्या विरोधातली कारवाई महत्वाची, त्यांचा जात आणि धर्म महत्वाचा, त्याही गोष्टी महत्वाच्या आहेत. पण तो वेगळा विषय आहे, त्याचा ड्रग्सशी संबंध नाहीये. पण दोन्हीचा संबंध ड्रग मध्ये जोडायचा आणि ड्रग माफियांकडून जी काही वसुली आहे ना येत असावी कदाचित, तिथेही यांचा कोणीतरी वाजे असावा कदाचित, तर त्याच्यामुळे ती निरंतर चालू राहावी म्हणून जो यांचा सगळा अट्टहास चालू आहे पूर्ण देश पाहतोय. हे म्हणाले की ट्रायल चालेल, बरोबर आहे ट्रायल चालेल, ती न्यायिक प्रक्रिया आहे. पण वाजेच्या गाडीमध्ये बँकेत असते तशी नोटा छापण्याची मशीन आणि एक एफबीआय अधिकारी जो डीसीपीशी सुद्धा बोलताना धाडा विचार करेल तो माननीय मुख्यमंत्र्यांच्या गृहमंत्र्यांच्या कानाला कसा काय लागतो? तो 2-2 कोटी रुपयाच्या गाड्या पोलीस कमिशनर ऑफिसमध्ये जिथे आमदार खासदाराची सुद्धा गाडी जाताना 10 वेळा चेक होते तिथे ह्या एफबीआयची गाडी कशी काय येते? आणि त्या गाडीमध्ये बँकेत असते तशी नोटा मोजण्याची मशीन कशी काय असते? आणि या एफबीआयसाठी महाराष्ट्राची विधानसभा 3 दिवस बंद पाडली जाते. मुख्यमंत्र्यांना त्याचं काही वाटत नाही, 3 पक्षांना त्याचं काही वाटत नाही का? तर हा
वाजे त्यांचा लाडका होता. आता ही सगळी गणित आपण जोडली तर महाराष्ट्रातल्या शाळकरी मुलाला सुद्धा कळेल की वाजे यांचा का लाडका होता, वाजेच्या गाडीत नोटा मोजण्याची मशीन का होती, वाजे आता का म्हणतोय की 40 कोटी रुपये जे मुंबईमध्ये 10 DCP आजही कार्यरत आहेत त्या 10 DCP 40 कोटी रुपये घेतले शिवसेनेच्या आणि यांच्या मंत्र्याला दिले असं वाजे सांगतोय. बरं, सांगितल्याच्या नंतर मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री का नाही म्हणत त्याची चौकशी करू? चौकशीचा शब्द नाही. जर या DCP 40 कोटी रुपये दिले असतील तर आपण मला सांगा मुंबईकरांची लूट हे DCP कशी करत असतील? हे सरकार आहे का नोटा छापण्याचा कारखाना आहे? मुंबई सारख्या शहरातून दर महिन्याला 100 कोटी, 5 वर्षात 6000 कोटी. महाराष्ट्रात अनेक शहर आहेत, त्या सगळ्या शहरांची जर आपण जोडली वसुली अनेक खाती आहेत तर 100 कोटी रुपयाची वसुली हे 3 पक्ष करतात. महेशजी, 100 कोटी रुपयांची वसुली हे 3 पक्षांचं सरकार करतंय, या सगळ्याचा हिशोब कोणाला मागायचा? राम कदमांना आपलं उत्तर. वास्तविक रामभाऊंनी जे आरोप केले मी परत एकदा सांगतो की कुठलाही पोलीस अधिकारी असेल मग तो DCP लेवलचा असेल तर त्याची बदल्याची प्रक्रिया काय? गृहमंत्री एकटाच बदली करतो का? नाही, त्याला पोलीस बोर्ड आहे, त्या पोलीस बोर्डाचे प्रमुख, त्या बोर्डामध्ये महाराष्ट्राचे DG म्हणजे आता त्या काळामध्ये जयस्वाल, ज्या काळातला आपण उल्लेख करत आहात त्या काळामध्ये जयस्वाल साहेब होते, त्याच्यानंतर ACS होम असतात, त्याच्यामध्ये गृहमंत्री असतात, गृहराज्यमंत्री असतात आणि त्याच्या शिफारसीनंतर ही सगळी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रक्रिया झाल्यानंतर शेवट फक्त मुख्यमंत्र्याच्या सहमती द्या गोष्टी जात असे. आज तुम्ही थेट आरोप मुंबईच्या 10 DCP केलेला आहे. आता हे DCP हा कार्यक्रम बघतायत की नाही मला माहिती नाही, परंतु एक म्हणजे मला माझ्या जो सर्व्हिंग ऑफिसर आहे त्याच्यावर अशा प्रकारचा थेट ऍलिगेशन आपण केलेलं आहे, त्याच्यामुळे कदाचित जर त्यांच्याकडे ती बाची बातमी गेली तर कदाचित ते तुम्हाला विचारतील की काय पुरावा तुमच्याकडे. परंतु राम कदम जी, आपल्याकडे पुरावा आहे का? मला माझं पूर्ण महेशजीने ऐकलं नाही. मी असं म्हणालो की या 10 DCP 40 कोटी रुपये दिले अशी माहिती समोर आली, आल्यानंतर तुमच्या गृहमंत्र्यांनी, तुमच्या मुख्यमंत्र्यांनी, तुमच्या पोलीस आयुक्तांनी, तुमच्या DG त्याची साधी चौकशी सुद्धा करू नये का? नाही केली चौकशी? 10 जूनला 12 DCP ट्रान्सफर होतात, मुख्यमंत्री रुजतात, मातोश्रीवर स्वतः दस्तर खुद्द शरद पवारजी जातात, त्याच्यानंतर 10 जूनला झालेली ट्रान्सफर दुसऱ्या दिवशी थांबवली जाते, मुख्यमंत्री रुसल्याच्या नंतर शरद पवारजी मातोश्रीवर गेल्याच्या नंतर 13 जूनला पुन्हा ट्रान्सफर त्या DCP होतात. काय झालं होतं नेमकं? कोणाचा वाटा कोणाला मिळाला नव्हता नेमका? हे आमचे नाही, हे जनतेचे प्रश्न आहेत. जेव्हा वाजे सांगतो की 40 कोटी रुपये त्या 10 DCP घेतलेत तर ते 10 DCP खरोखर घेतलेत का? घेतलेत तर कोणी कोणी किती दिलेत? आणि जर समजा ह्यांनी दिले असतील यातल्या कोणी तर ते लोक जनतेची कशी लूट करत असतील? पण याला ते कारणीभूत नाही आहेत, याला तुम्ही सत्तेत बसलात म्हणून कारणीभूत आहात. आणि मी आता 3 टर्मचा आमदार आहे, ही प्रोसिजर मला चांगली माहिती आहे. जोपर्यंत गृहमंत्री आणि मुख्यमंत्री ठरवत नाहीत तोपर्यंत DCP वरच्या सगळ्या ज्या ट्रान्सफर आहेत या पूर्णपणे सरकारचा विषय असतो. तेव्हा आपण कोणाच्या ट्रान्सफर करत या सगळ्या विषयाच्या संदर्भानं पुन्हा एकदा आता यातल्या ज्या बारकाव्याच्या गोष्टी आहेत त्याच्याकडे हा सगळा पुन्हा मार्गक्रमणाचा विषय सुरू होतोय. आता या अटकेनंतर यातले बारकावे कशा पद्धतीने पुढे येतात यावर आपलं लक्ष असेल. धन्यवाद तुम्ही दोन्ही मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. अनिल देशमुख यांना अटक झाल्यानंतर आता या सगळ्याच प्रकरणातले जे बारकावे आहेत ते पुढे येत आहेत, त्या संबंधाने खोलवर तपास व्हावा अशी भाजपची भूमिका आहे. आता येत्या काळात काय नेमकं घडतंय, काय पुढे येत आहे हे आपल्याला पाहावं लागेल.